हा चेंडू मात्र स्वैर घोषित केलाय, वाईट बॉल। इथे मात्र सॉफ्ट हँडचा वापर करून फटका खेळून काढलाय, एक धाव मात्र इथून नक्कीच मिळतीय। दाफलक पुढे सरकते, तीन धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत, दोन चेंडू हाताळल्यात आणि तीन धावा मात्र दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्रायकर एंड वरती अभी, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षय आहे। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मात्र सज्ज होतोय, राहुल बागुल लोकल बॉय, साई एट चॅलेंजेड संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो याच विभागातला हा खेळाडू, आणि अत्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय। बोलत यार स्टेप आउट करून या वेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता। व्हॉट कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट। काय कॅच घेतली मेहुल, मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एकही चूक करत नाहीये। हे मात्र कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या संघासाठी। बॅटिंग पाहिली आपण, भरपूर चांगली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्यानंतर यष्टीरक्षकाची भूमिका, यष्ट्यांच्या मागून मात्र सर्व हाताळत आहेत। एक कॅप्टन कूल म्हणून त्यांची ख्याती आहे या टीममध्ये, यष्ट्यांच्या मागून मेहुल। यावेळेला दिशा दिली, चांगला फटका, फाईन लेगला मात्र मिळेल एक धाव। शॉर्ट इव्हॅल्युएशन पहा, प्रोडक्टिव्ह शॉट सातत्याने मात्र प्रोडक्शन धावांचं करणारे हे फटके तुम्हाला मैदानाच्या चारी बाजूंनी पाहायला मिळतील। बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती राहुल, अतुल आहे स्ट्रायकर एंड वरती, स्टेप आउट केल्या त्यानंतर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे। मी सातत्याने म्हणतोय मेहुल है तो सब ठीक है। जिथे मात्र साई एट चॅलेंजर संघासाठी विषय गंभीर, तिथे मात्र मेहुल खंबीर आहे। हे मात्र सातत्य आहे, हे तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून टिकवून ठेवावंच लागेल। अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो खेळाडू स्वतःच सातत्य टिकवतो तोच मात्र इथे टिकून राहतो। कल्याण जॉर्ज इलेव्हन संघ आणि विके प्रतिष्ठान ओमकार संघ अजूनही रिपोर्टिंग झालं नाहीये तुमचं, तर लगेच रिपोर्टिंग करायचं। यावेळेला चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका, एक धाव नक्कीच मिळेल। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकावरती पाच धावा आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, दाफलकावरती धावा लागल्यात पाच, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अभिनावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम मात्र राहुलने केलंय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय, हे म्हणताय येस हेमू म्हणून, अर्थातच ते प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांच्या जर्सी वरती मागे हेमू नाव तुम्हाला पाहायला मिळतंय। हे म्हणताय पंचांच्या उजव्या बाजूने, आणि लाईफ केअर हॉस्पिटल तर डॉक्टर लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर शहामुद्दीन खान साहेबांचं इथे शुभागमन झालंय, तर त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। बोलत यार यावेळेला खराब लाईन आहे, आणि त्या खराब लाईन वरती मात्र धावा बनवण्याचा अक्षयचा प्रयत्न जरूर होता, पण तो प्रयत्न मात्र इथे फसलाय। या दरम्यान डॉक्टर शाबुद्दीन खान साहेबांचा सत्कार मात्र मी विनंती करेल आमचे मान्यवर राजजी शेख यांच्या शुभास्ते मात्र इथे होईल। यावेळेला टॅप शॉट आपल्याला डीप मध्ये, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, मिळेल ती एक सिंगल, आणि एका सिंगलने मात्र धावफलक सरकेल पुढे। धावफलकावरती धावा आपल्याला षटक क्रमांक दोन सुरू असताना पाहायला मिळत आहेत सात।
नक्कीच पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर एक सिंगल मात्र आली आहे आणि अशा प्रकारे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सात या आकड्यावरती दोन चेंडू हाताळल्यात आणि आपण पाहतो या दरम्यान दोन धावा इथून मात्र खर्च केल्यात. फलंदाज सज्ज आहे अतुल बॉलिंग ट्रॅकवरती. हे म्हणत आहे या वेळेला चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्र एक्शन. हे सौंदर्य आहे अंडरआर्म क्रिकेटचं. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की जितकी महत्वाची फलंदाजी आणि गोलंदाजी आहे त्याहून जास्त महत्वाची तुमचं क्षेत्र रक्षण आहे आणि ते क्षेत्र रक्षकांच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय साई एट चॅलेंजर संघ. हे म्हणत सज्ज आहे बोलिंग ट्रॅकवरती. अतुलला सामना करायचा, स्टेप आउट करून फटका खेळलेले जरूर आहेत. कव्हर्सला मात्र तिथे दोन धावा मिळतील. धावफलक मात्र वेगाने सरकेल पुढे. या दोन धावांनी धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे नऊ या आकड्यावरती. अतुल आहे स्ट्रायकर एन वरती. गोलंदाज सज्ज हेमंत, काय असेल रणनीती, काय असेल समीकरण, गोलंदाज सज्ज काय माइंड गेम सुरू आहे. स्टेप आउट करून पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. परांगण नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इन वरती गोलंदाज सज्ज आहे. बोलत यार हा लाईन पाहावी लागेल. येस डाव्या एष्टीच्या भरपूर बाहेरून चेंडू मात्र येऊन गेला. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. प्रेक्षकांची गर्दी अफवाट, प्रेम मात्र दिसतंय या स्पर्धेवरच. प्रेम आहे या लोकल संघांवरच. फलंदाज सज्ज स्टेप आउट करून त्यानंतर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. इथे मात्र विकेट धोक्यात आहे. तू तू मैं अक्षय स्ट्रायकर एंड वरती. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती कृष्णा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तीन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल धीरज. धीरज क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र परिवर्तन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. एक छोटीशी ग्रुप मीटिंग, शॉर्ट बट स्वीट अशी ग्रुप मीटिंग मात्र तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित तिथे मेहुल आहेत, हेमंत आहेत, अतुल आहेत आणि त्यांच्यामध्ये मात्र काहीतरी डिस्कशन जरूर होत आहे कारण महत्वाचा सामना आहे. सामन्याला जितकं महत्व आहे इथून जर तुम्ही बाहेर झालात. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 10 ऑन स्कोरकार्ड. महत्वाचा सामना आहे, महत्वपूर्ण ही लढत आहे आणि प्रेक्षकांची गर्दी मात्र या सामन्यासाठी आहे. अनेक प्रेक्षकांनी मात्र या सामन्यासाठी उपस्थित लावली, या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. बोलत यार अक्षय स्ट्रायकर एंड वरती आहे. स्टेप आउट करून फटका खेळायचा होता. तिथे मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला
एकदा पारड्या जड होत आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना साई एट चॅलेंजर संघाचा तर दुसऱ्या बाजूला, मात्र ही मॅच मध्ये आम्ही हे आहोत हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितू साई गणेश संघ हा चेंडू पिचिंग पहावी लागेल, उजव्या अष्टीच्या डाव्या अष्टीच्या बाहेर झाली आहे, लेग स्टेकच्या बाहेर मात्र चेंडू पिच केलाय आणि या द मॅन आम्हाला पंच सांगतायत व्हाईट बॉल अवांतर धाव. या वेळेला लेग साईडला क्लिक केलाय, चांगला फटका या दरम्यान आपण पाहतो, एक सिंगल कंप्लीट केली आहे. बारा धावा धावफलकावरती अक्षय आहे स्ट्रायकर एंड वरती, अजूनही मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे फलंदाज. कृष्णाला संधी मिळायला नाहीये, कृष्णा मात्र विचारतोय मला संधी कधी मिळेल आणि या संधीचं मी सोनं कधी करेल. आणि या दरम्यान आपण पाहतोय संधी मात्र आता आली आहे कृष्णाकडे. येस पंचांना सांगितलंय बॅट एक्सचेंज करतोय. स्ट्रायकर एंड वरती सज्ज होईल कृष्णा. आपण पाहतोय मात्र दोन्ही संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जितेन साई गणेश संघ आणि दुसऱ्या बाजूला साई एट चॅलेंजर संघ आहे, दोन्ही संघ बल्लाढ्य लोकल बॉयज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई एट चॅलेंजर संघामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता, गली स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मेहोलच्या अगदी उजव्या हाताला, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. सिलिमिडॉन सिलिमिड ऑफ सज्ज आहे, मिड ऑन मिड ऑफ सज्ज आहे आणि डीप मध्ये लॉंग ऑफ लाय खेळाडू सज्ज आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र विणलंय आणि या विणलेल्या जाळ्यामध्ये कृष्णा फसेल का, या जाळ्याला भेदून फलंदाजी करेल, प्रश्न अनेक. उत्तर मात्र इथे कृष्णाला द्यायचं होतं, सॉफ्ट हँडचा वापर करून फेकी मात्र भरपूर खराब झाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पण त्यानंतर फेकी मात्र थोडीशी खराब झाली आणि याचा परिणाम मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाजांना इतका कालावधी मिळाला की ते एक धाव जरूर कंप्लीट करतील. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 13 धावा लागल्या, 13 ऑन स्कोरकार्ड. पहिल्या दोन षटकांचा विचार केला तर 5.00 सरासरीने तिथे धावा आल्या होत्या 10 आणि त्यानंतर या षटकाचा विचार केला तर मात्र तुम्हाला 3 चेंडू हाताळल्यात आणि 3 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळतात. येस 4 बॉल झाल्यात गुणलेखाकडून थोडीशी चूक. या वेळेला मिड ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्याकडून, मात्र काय घडतंय. येस एक धाव कंप्लीट केली आहे अतिशय वेगाने, वाऱ्याच्या वेगाने मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलकावरती धावा तुम्हाला सांगतोय मित्रांनो, धावफलकावरती धावा 15 लागल्यात. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना जतीन साई गणेश संघाच्या वन टू गो. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू असणार आहे या षटकातला. कृष्णा तुटून पडले जणू काही गोलंदाजावरती, भरपूर जास्त स्टेप आउट केलाय आणि याचा मात्र निकाल काय लागेल, पंच कोणाला बाद करतील.
स्ट्रायकर एंड वरती अक्षय आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात विशाल। गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत तुम्हाला पाहायला मिळेल, पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय हा गोलंदाज। राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला चांगला टॅप शॉट सिलेक्शन केलं, चेंडू मात्र जाईल पॉइंट सीमेच्या अगदी वरून आणि तिथून मात्र पंच दर्शवतील की एक धाव मात्र इथून नक्कीच मिळते। या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल, 16 धावा धावफलकावरती लागल्या 16 ऑन स्कोरकार्ड चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती लागल्यात। आणि या दरम्यान आमचे लाईव्ह स्कोरर मोहम्मद दादा सुद्धा आम्हाला जॉईन झालेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। अक्षय आहे स्ट्रायकर एंड वरती, प्रश्न उद्भवलेत या प्रश्नांचं उत्तर द्यायचं, या वेळेला चांगला फटका लेट कटचा फटका, दिशा दिली फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि या दरम्यान एक धाव मात्र इथे कंप्लीट केली आहे। एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल, स्कोरकार्ड तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, 17 धावा धावफलकावरती, अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत आणि 5.1 आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळते प्रति षटकामागे, सरासरी 5.1 ची आहे आतापर्यंत आपण पाहतोय। 17 धावा धावफलकावरती 3.2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झाला आहे। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, संकेत स्ट्रायकर एंड वरती अक्षय। अक्षय ज्याच्या बॅट मधून 7 धावा आल्यात, 9 चेंडू खेळलेत, आता सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित, सिली पॉइंट क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या मात्र पुढे जाऊन त्याला बेदून हा फटका खेळलाय, 2 धावा अंकित केल्यात, क्लासिकल फटका। करेल आदरणीय विजूदादा बागुल, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल दादा, यायचं व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 2 धावा अंकित केल्या धावफलकावरती, धावफलक सरकेल पुढे, 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, 19 ऑन स्कोरकार्ड। बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती स्टेप आउट करून पुन्हा एकदा चांगला फटका आहे का हा प्रश्न आहे, हो प्रश्न आहे, त्याला उत्तर मिळालंय, एक धावेतून अंकित होतीये, एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते। जसं मात्र जॅकने उल्लेख केला होता की इथे या सामन्यांमध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक धावेला इम्पॉर्टन्स आहे, प्रत्येक धाव इथे भरपूर महत्वपूर्ण आहे आणि त्या एक एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकवण्याचं काम या वेळेला, फटका चांगला आहे, धावा चांगल्या मिळतील, चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द रो, चौकार। त्यात 25 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जिथे 4 धावा अतिरिक्त आल्या वळूया डीजे मास्टर कडे। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे शैक्षणिक असो क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र असतो, सर्व क्षेत्रांमध्ये मात्र ही संघटना तुम्हाला पुढे पाहायला मिळते। धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत। प्रथम फलंदाजी करत असताना 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष मात्र आता इथून उभं केलंय। 24 चेंडू 26 धावांची गरज आहे, ते म्हणजे फलंदाजी करत असताना साई 8 चॅलेंजर्स या टीमला मेहूल आलेत। यष्टीरक्षकाची भूमिका अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली, अगदी MS धोनी स्टाईलमध्ये यष्टीरक्षण मात्र ते करत होते। कोणतीही एकही चूक मात्र त्यांच्या हातून घडली नाही आहे जेव्हा यष्टीरक्षकाची भूमिका ते साकारत होते। आणि आता मात्र सलामीला आलेत, आघाडीला आलेत। जबाबदारी आहे संघाची, कारण चेंडू शिल्लक आहेत 24, तुमच्याकडे चेंडू आहे 24, अर्थात 4 षटक आणि गरज आहे 26 धावांची। आस्किंग रन रेट प्रति षटकामागे पाहिलं 6.50 आहे मेहुल। सज्ज स्ट्रायकर एंड वरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय कृष्णा। यावेळेला चांगला फटका, टॅप शॉट सिलेक्शन केलंय, चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो, येतोय एक सिंगल आणि धावफलकाचा झालाय श्री गणेशा। उर्वरित समीकरण मी सांगतोय मित्रांनो, 23 चेंडू शिल्लक आणि इथून मात्र गरज आहे 25 धावांची। 23 चेंडू शिल्लक, 25 धावाची गरज। इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर सिली पॉइंटला 2 खेळाडू तिथे उपस्थित आहे, 2 क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे। यावेळेला सूर एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय, एक स्टेप बाहेर आले, त्यानंतर मात्र क्लिक केलं ऑफ ड्राईव्ह, मात्र सुरेख आपल्याला तिथे पाहायला मिळाला। बुद्धी चातुर्य, कारण मेहुलनी पाहिलं होतं की 2 खेळाडू तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या एक स्टेप पुढे आले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय। काय माइंड गेम आहे, काय मॅथमॅटिकल क्रिकेट, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, मात्र इथे आपल्या अनुभवाचा मात्र वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय मेहुल। मेहुल बारिया सातत्यपूर्ण फलंदाज आहे आणि पूर्ण आपण या चषकामध्ये जर पाहिलं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे 2021 पर्वामध्ये जर त्याचं कार्य पाहिलं, वाकडून जर पाहिलं, तर नक्कीच तुम्हाला भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळते। आणि या दरम्यान मात्र एक धाव रोखू शकत नाहीये, 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळते। धावफलक पुढे सरकते एका धावेने, 3 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात। आता मात्र उर्वरित समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, 21 चेंडू शिल्लक, इथून मात्र गरज आहे 23 धावांची। आस्किंग रन रेट प्रति षटका मागे 6.57 ने पाहतोय। बोलत यार बोलिंग ट्रॅक वरती कृष्णा, षटक क्रमांक 1। सीमेर लक्ष लगत अगदी 2 खेळाडू चौकाराचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील। सिली पॉइंटला 2 खेळाडू उपस्थित, यष्ट्यांच्या मागे अभि, क्षेत्ररक्षण सजलंय आणि त्यांच्यावरून मात्र फटका खेळायचा। इथे मात्र विकेट धोक्यात आहे, डायरेक्ट हिटचं पतन झालंय आणि रेफर केलंय 3 पंचांना। टेक्निकल टीम लगेच सज्ज व्हायचंय।
सामन्याला मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. विकेटचं पतन झालंय, सांघिक यश मिळालंय. पहिला धक्का लागला 3 या आकड्यावरती. फलंदाजी करत असताना नक्कीच आपण पाहतोय संघ 8 चॅलेंजर, साई 8 चॅलेंजर संघ. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय जितेश, जितेन, साई, गणेश संघ. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि आता मात्र लढत मैदानाच्या आत सुरू आहे. छोटे मोठे युद्धांची समाप्ती झाली आणि आता मात्र सुरुवात झाली आहे महायुद्धांना. धावफलकावरती धावा 3 आहेत आणि आता उर्वरित समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 20 चेंडू शिल्लक आहे आणि गरज मात्र इथून 23 धावांची जिंकण्यासाठी आहे. प्रथम फलंदाजी करत असताना नक्कीच धावफलकावरती 25 धावा लागल्यात आणि त्यानंतर 26 धावांच्या लक्ष्याला सर करताना पहिल्या षटकाची सुरुवात असताना 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 20 चेंडू शिल्लक आणि आता पुन्हा एकदा स्ली पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळेला हलक्या हाताने फक्त स्लाइस करायचं होतं. बघा ते दोन खेळाडू जे ठेवले आहेत ते मात्र सातत्याने त्रास देत आहेत फलंदाजांना, कारण ते भिंत बनून उभे आहेत. धावा जिथून येत आहे जिथून टॅपशॉट खेळायचा फलंदाजाला, अगदी त्याच पॉइंटवरती दोन खेळाडू उभे आहेत आणि इथून मात्र सुनीलकडून चूक जरूर झाली. प्रत्येक एक डॉट बॉल दडपण मात्र निर्माण करेल. फलंदाजी करत असताना साई 8 चॅलेंजर्स या संघाच्या फलंदाजांवरती, त्यांच्या पाठीराख्यांवरती, कारण मात्र आपल्याला पाहायला मिळतं इक्वेशन 19 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल मात्र दडपण बनवते. इथे मात्र प्रेशर फलंदाजावरती आहे. ते शिफ्ट करायचं असेल, जर मोमेंटम बदलायचा असेल मॅचचा, तर मात्र या चेंडूवरती एखादा चांगला फटका येणं गरजेचं असणार आहे. स्टेप आउट करून यावेळेला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्ह सुरेख पाहायला मिळाला, एक धावीतून मिळेल आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 4. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण 20 मिनिटांचा अवधी कमिटीने तुम्हाला दिला होता आणि आता मात्र 20 मिनिटांचे अनुसरण मात्र कोणत्याही प्रकारचं तुमचं चित्र दिसत नाही आहे, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. ऑनफील्ड अंपायर तुम्हीसुद्धा स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायचे, कारण कमिटीने तुम्हाला मुभा दिली आहे. जर कोणता संघ जास्त उशीर करेल तर त्याला पॅनलाइज करण्याची तुमच्याकडे जबाबदारी असणार आहे. बोलत यार बोलिंग ट्रॅकवरती परांगण ऑन साइडला चांगला फटका हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करून फक्त ड्राईव्ह केला होता. पंच मात्र जाच पडताळणी करतायत आणि तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. टेक्निकल टीम मध्ये प्रशांत दत्ता सज्ज होईल पुन्हा एकदा. तिसऱ्या पंचांनी सांगितलंय फलंदाज आहे बाद, सांघिक यश मात्र इथे मिळत आहे. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना संघ
सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा समीकरण जर पाहिलं तर 17 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती सुनील, नॉन स्ट्राइकिंग एंडवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सूरज आहे. चार धावा दोन गडी बाद असंच समीकरण मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय 8 चॅलेंजर्स कल्याण टीमचं. सुनील व क्षेत्ररक्षकामध्ये तुम्ही भरपूर वेळ घेताय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. पंचांना फक्त एक विनंती असेल की सर येस थँक्यू. सुनील सज्ज आहे स्ट्रायकर एंड वरती, गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. परांगण परांगण पवार आहे राईट आर्म राऊंड विकेटने स्लोवर होता इथे मात्र पिक केलं नाहीये. भरपूर लवकर बॅटस्विंग झाला आणि बॅटच्या बाहेरची कडा घेऊन एका टप्प्यावरती मात्र ते क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला उपस्थित होते. त्यांनी तो चेंडू कलेक्ट केलाय. डॉट बॉलची सांगता होती आहे. प्रत्येक एक डॉट बॉल प्रत्येक एक निर्धाव चेंडू मात्र दडपण उभं करतोय ते म्हणजे साई 8 चॅलेंजर्स या संघासमोर. समीकरण मात्र उर्वरित तुम्हाला पाहायला मिळते 16 चेंडू शिल्लक 22 धावांची मात्र इथून गरज असणार आहे. सुनील स्ट्रायकर एंड वरती बोलत यार परांगण पवार. पवारला मात्र त्याची पॉवर आता मैदानाच्या आत दाखवावी लागेल आणि पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल कारण इथे मात्र गरज आहे. फलंदाजी सुद्धा पॉवरफुल झाली पाहिजे. सुनील सावंत स्ट्रायकर एंड वरती चार धावा दोन गडी बाद असं समीकरण आहे. फलंदाजी करत असताना स्कोकार्ड आहे. भरपूर वेळ घेत आहेत आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. परांगण स्टेप आउट केला स्टेप इन केला आणि त्यानंतर मात्र पंचांकडे दाद मागितली. पिचिंग खराब डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय आणि दंडित केलंय गोलंदाजाला एका धावेने. आणि इथून पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं प्रत्येक चेंडूवर घेत आहेत आणि त्यानंतर व्हाईट बॉलची पिचिंग करतात. या गोष्टीला मात्र काय अर्थ आहे? जर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवतात त्याला अनुसरून जर तुम्ही गोलंदाजी करत नाही आहे तर मात्र त्या गोष्टीचा अर्थ राहत नाही. पिचिंग मात्र चांगली झाली पाहिजे कारण अतिरिक्त धावा महागड्या ठरतील. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगला मिळेल ती फक्त एक सिंगल. एकाच सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. आता मात्र सिंगलने काम चालणार नाहीये. उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय 15 चेंडू शिल्लक 20 धावांची गरज 8.00 चं आस्किंग रन रेट तुम्हाला प्रति षटकामागे पाहायला मिळेल. सव्वीस धावा करायच्या होत्या. 6 धावा लागल्या धावफलकावरती. 20 धावांची अजूनही गरज आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ घेतलाय. बोलत यार बोलिंग ट्रॅकवरती 15 चेंडू शिल्लक 20 धावांची गरज. यावेळेला स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑनला उपस्थित होते आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा मात्र आपल्या हाईटचा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करून देतात कारण सातत्याने धावा रोखण्याचं काम असेल, गोलंदाजी करण्याचं काम असेल, फलंदाजी करण्याचं काम असेल, सातत्याने तिन्ही विभागांमध्ये अग्रेसर अर्थातच जसं रवींद्र जडेजा जसं आपल्या इंडियन टीमसाठी भारतीय संघासाठी कामगिरी करतात, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, तशी कामगिरी मात्र आता करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. कृष्णा यावेळेला फक्त दिशा द्यायचा प्रयत्न होता आणि या दंब्याने अत्यंत वेगाने एक धाव कंप्लीट केली. अत्यंत वाऱ्याच्या गतीने दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरून तुम्हाला धावताना पाहायला मिळाले. धावफलक मात्र एका धाव्याने पुढे सरकते 8 या आकड्यावरती. उर्वरित समीकरण शिल्लक 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच पंचांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलंय 1 to go असं सांगितलंय आणि प्रेक्षक वर्ग तर त्यांना साथ देतोय. सुनील निर्णायक चेंडू असणार आहे या षटकातला शेवटचा चेंडू.
फक्त दिशा दिले, सातत्याने सिंगलला प्राधान्य दिले आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज, 8.5 प्रति षटकामागे. पेनलाइज केलं जाईल इथून, कारण बघा सकाळपासून 2 ते 3 संघाला इथून पेनल्टी लागली आहे 2 धावाची, तर वेळेचा अभाव त्यांनी नीट केला नाही, वेळेचं नियोजन केलं नाहीये. वेळेला महत्व द्यायचंय सर्व खेळाडूंना, एकच विनंती असेल, कारण आयोजक आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देत आहेत की तुमच्या अगेन्स्ट मात्र इथे ऍक्शन घेण्यात येईल आणि पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अतुल भोईर, क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी इतका वेळ जरूर घेतलाय, पण पाहूया आता गोलंदाजी कशा प्रकारे करतायत. तिसरं षटक आहे पॉवर प्लेचं, त्यामुळे सीमेरेषेलगत अगदी तुम्हाला एकच खेळाडू पाहायला मिळेल, तो म्हणजे विपुल सूरज. व्हाईट बॉल तर जरूर असेल, पंचांचा इशारा येईल. येस, व्हाईट बॉल आणि स्टंपिंगसाठी तिसऱ्या पंचांना केलंय रेफर. येस, टेक्निकल टीमने आम्हाला डिसिजन दिलाय, फलंदाज नॉट आउट आहे, पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. येस, व्हाईट बॉल, 10 धावा धावफलकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला चांगला फटका, एक धाव मात्र मिळेल. एकेका धावेने मात्र आता काम चालणार नाहीये, कारण आपण पाहतोय की झाडाचं खोड पोखरण्यासाठी सुतार पक्ष्याची चोच पुरेशी असते, पण डोंगर पोखरायचा असेल तर जेसीबी तिकडे लावावीच लागते. त्याचप्रमाणे मात्र इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये, मोठे फटके जे तिथून खेळावे लागतील जर या मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठला करायचा आहे. स्टेप आउट केलं, स्टेप इन केलं, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. सातत्याने सिंगलवर भर दिला जातोय, या सिंगलने मात्र धावफलकात भर होते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 12 या आकड्यावरती, 10 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. चुकी जर कोणती गोलंदाजीने केली नाही, अतिरिक्त धाव खर्च केले नाहीत, तर यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना जितेन साई गणेश संघ. सूरज स्ट्रायकर एन वरती, सातत्याने सिंगल वर भर दिलीय. नॉन स्ट्रायकिंग एन वरती फलंदाज सुनील सावंत, या वेळेला पुन्हा एकदा फक्त दिशा दिलीय. सातत्याने सिंगल, सिंगल आणि फक्त सिंगल. धावफलक पुढे सरकेल एका धावेने, 13 धावा धावफलकावरती, 9 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज, आणि इथून मात्र मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देईल. पुन्हा एकदा सिंगल, मात्र फलंदाजांच्या माइंड मध्ये काय आहे हे मात्र अजूनही कोणालाच कळालेलं नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात, पण इथे ते चित्र दिसत नाहीये. इथे मात्र सूरज जाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच सुनील, दोघांनी मात्र सिंगलला प्राधान्य दिले आणि सातत्याने एका धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम केलंय. धावफलकावरती 14 धावा, आणि मला तर वाटते दोन्ही फलंदाज अशा अपेक्षा करतायत की गोलंदाज कुठेतरी अतिरिक्त धावा खर्च करेल, त्यानंतर आमच्या संघाला धावा मिळतील. तर गोलंदाजाने मात्र इथून चुकी केली नाही, तर मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. ती मोठ्या फटक्यांची गरज कोण भागवेल हा प्रश्न. सूरज स्ट्रायकर एंड वरती सज्ज होतोय,
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाज जाऊन तंबूत बसलाय. लागतोय आणखीन एक धक्का. साई एट चॅलेंजेस. शुभ आगमन झालंय टाळ्यांच्या गजरात. मात्र दादांचं आपण स्वागत करणार आहोत. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल टाळ्यांच्या गजरात महेश दादा गायकवाड यांचं मात्र आपण स्वागत करायचंय. अर्थातच दमदार नगरसेवक, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि क्रिकेटवर मात्र भरपूर प्रेम असणारा व्यक्तिमत्व मात्र आपल्यामध्ये आले. व्यासपीठावर आगमन झालंय कल्याण डोंबिवली डॅशिंग नगरसेवक, एक हँडसम पर्सनॅलिटी आणि एक हॅपी कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळतं ज्यांच्या चेहऱ्यावरती सातत्याने एक स्मित हास्य असतं आणि क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. नक्कीच डॅशिंग नगरसेवक महेश दादा गायकवाड यांचं इथे शुभ आगमन झालंय. दादांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच दादांसोबत काही कार्यकर्ते सुद्धा आलेत, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि अनेक आपल्या कल्याण डोंबिवली विभागामध्ये किंवा उल्हासनगर बदलापूर विभागामध्ये कुठेही मात्र क्रिकेट स्पर्धा असल्या तर दादांची उपस्थिती मात्र तिथे नक्कीच असते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे मात्र आपल्या व्यासपीठाची मात्र इथे शोभा वाढते. थँक्यू सो मच दादा, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपला वेळ दिला. महेश दादा गायकवाड अर्थातच नगरसेवक यांचं ते शुभ सन्मान होईल. स्वप्नीलजी बागुल आणि विशालदादा मस्के यांच्या शुभ हस्ते मात्र आपण दादांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. सुनील स्ट्रायकर एंड वरती, सहा चेंडू शिल्लक आणि गरज आहे 12 धावांची. स्टेप आउट भरपूर केला त्यानंतर आपण काय खेळलाय. एका धावेचा प्रयत्न इथे मात्र चुकीची फेकी झालीय आणि दोन धावा मात्र इथून मिळत आहेत. मी सांगितलं होतं प्रत्येक एक धाव तुम्हाला महागडी ठरेल. इथून मात्र दोन धावा कंप्लीट होतील, धावफलक मात्र बदलेल, समीकरण बदलेल, इथून जिंकण्याची सूत्र मात्र हलत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या 16, 5 चेंडू शिल्लक आणि इथून मात्र गरज असणार आहे 10 धावांची. सामन्याला मात्र एक फटका नक्कीच बदलू शकतो. अनिकेत आहे, अनिकेत मध्ये क्षमता आहे, सातत्याने अनिकेतला आपण पाहिलंय. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनिकेतचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय. अतिशय पारदर्शक असा परफॉर्मन्स त्याने दिलाय. त्याच्या फलंदाजीवरती आक्षेप मात्र कोणीही करणार नाही अशी फलंदाजी त्याने मात्र केली आहे. फलंदाज सज्ज स्ट्राइकिंग इन वरती. स्ट्रायकर इन वरती सज्ज. अख्तरच्या विरोधामध्ये काय असणार आहे या वेळेला फटका काय आहे पंचांचा निर्णय. फलंदाज आहे बाद आउट ऑफ द
ट्रैकवरती चार चेंडू दहा धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल हेमंत जबाबदारी आहे संघाची भरपूर स्टेप आउट झाले एसटी वाकवली आहे मधल्या एसटीचा वेध घेतला इफ यू विल मिस आई विल डेफिनेटली हिट येणाऱ्या तीन चेंडू मध्ये दहा धावाची स्टेप आउट करून फटका खेळलाय मिळेल ती फक्त एकच सिंगल राहुल आहे स्ट्रायकर एंड वरती आता मात्र समीकरण सोपं झालंय दोन चेंडू आणि नऊ धावांची गरज सोपं झालंय जितेश जितेन साई गणेश संघासाठी या वेळेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे विकेट धोक्यात जरूर होती फेकी मात्र थोडीशी खराब झाली या दरम्यान मिळेल फक्त एकच सिंगल आणि आता मात्र या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली आहे कोणत्याही प्रकारची चुकी न करता जर गोलंदाज मात्र एक चेंडू हाताळतोय तर इथून मात्र विजय प्रस्थापित करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये जितेन साई गणेश संघाला जर सुनील दादांनी चौकार मारला तर बंटी जवळ यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि या फटक्याने मात्र काही ताकद नव्हती सामना मात्र इथे जिंकलाय आपले मजबूत पकड बनवली या सामन्यावरती जितेन साई गणेश संघाने बिग कॉन्ग्रेच्युलेशन टीम जितेन साई गणेश